आपले दोन्ही ईडी सरकार एरवी बोलत असतात टीव्हीवर, पण या बेळगावच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत. नाही बोलतात ना डी बोलतात. एक महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं एक मोठं षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात एक अदृश्य हात करतंय. त्याच्याशिवाय दुसरं काय असूच शकत नाही अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि मी जाहीरपणे आधी अमित भाई शहांची आभार मानलेले आहेत, कारण का त्यावेळेस खरंच त्यांनी सहकार्याची भूमिका महाविकास आघाडीला केली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरचा जो मुद्दा आहे तो तू स्वतः तुम्ही भाषणामध्ये मांडला. अमित शहांकडे दोन मुख्यमंत्री आले, मात्र बेळगावचे मुख्यमंत्री काय बोलायचं थांबत नाही आहेत. खरं तर आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये ताकद नाही का असं सुद्धा तुम्ही असं दिसतंय. कारण डेटा, मी कधीही आरोप कुणावरही करत नाही. आणि राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, ह्या आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कोणीही आपण महाराष्ट्राला टपली मारून जावं, आणि म्हणून मी कुठलंही त्याच्यात राजकारण न करता तो प्रश्न मी माननीय अमितभाई शहांकडे नेला. आणि मी जाहीरपणे आधी अमितभाई शहांची आभार मानलेले आहेत, कारण का त्यावेळेस खरंच त्यांनी सहकार्याची भूमिका महाविकास आघाडीला केली. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे सगळे नेते, वरिष्ठ नेते हे सगळे आणि मी, आम्ही सगळे गेलो होतो अमितभाई शहांना भेटायला. त्यांनी शब्दही दिला की ते दोन्ही पक्ष, कारण का दोन्ही मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, तर त्यांना बोलून मार्ग काढतील. जे त्यांनी केलं आणि त्यांचीच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं की माननीय अमितभाई शहा असं म्हणाले की कोणीही आता काही बोलणार नाही, आपण कोर्टात काय होतं ते बघू. तरी अशी पार्श्वभूमी असताना, अमितभाईंनी त्यांना सांगितलं असताना, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी तरी पुन्हा आरोप केले. आणि आपले दोन्ही ईडी सरकार एरवी बोलत असतात टीव्हीवर, पण या बेळगावच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत. नाही बोलतात ना डी बोलतात. दोघंही काही बोलत नाहीत, बोट चेप्याची भूमिका घेतात. कोणीही यावं आणि महाराष्ट्राला टपली मारून जावं नाही चलेगा. आणि आम्हाला महाराष्ट्राचा प्रचंड अभिमान आहे, असा अधिकारच नाही. किंवा एक दुसरी शक्यता असू शकते की एक महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं एक मोठं षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात एक अदृश्य हात करतंय. त्याच्याशिवाय दुसरं काय असूच शकत नाही अशी शक्यता नाकारता येत नाही.